केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी विरोधात धुळे शहरात महानगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. तर विशेष म्हणजे जुगल वस्त्रालय येथे 75 मायक्रोन पेक्षा जास्त जाडीची प्लास्टिक बॅग असूनही शासनाची परवानगी असतानाही मनपाच्या वतीनं 5,000 रुपयांची दंडात्मक अशी बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे असा गंभीर आरोप कापड व्यापारी संघाच्या वतीनं करण्यात आला आहे. तरीही बेकायदेशीर कारवाई म्हणत आज कापड व्यापारी संघाच्या वतीनं उपमहापौर अनिल नागमोते यांना निवेदनही देण्यात आलं आहे. पाहूया ही बातमी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मर्चंट असोसिएशन या कापड व्यापारी संघटनेतर्फे आज आम्ही आयुक्त आणि उपायुक्त साहेबांची भेट घेतली. त्यांनी आमचे व्यापारी जुगल वस्त्रालय यांच्याकडे 5,000 रुपयाचा दंड वसूल केला. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ही सिंगल यूज प्लॅस्टिक बॅग आहे, परंतु ती ज्यांनी ती बॅग वापरलेली आहे ती 75 मायक्रॉनपेक्षा जास्त असून आणि ती फर्टिलायझर बॅग आहे, ती बॅग वापरण्यासाठी शासकीय परवानगी ती अजूनसुद्धा कॉर्पोरेशनने 5,000 रुपये हा जो दंड वसूल केलेला आहे तो रिफंड मिळावा यासाठी आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली. आयुक्त उपायुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी संदर्भात कल्पना दिली की ही बॅग आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे चेक करतो आणि त्याच्यानंतर जो पण त्यांचा रिपोर्ट येईल त्या विषयानुसार आम्ही तुमच्या संदर्भात चर्चा करू आणि लवकरात लवकर याची एक मीटिंग घेऊन या प्लॅस्टिकच्या संदर्भात एक पूर्ण मीटिंग घेऊन शहराची याची माहिती संपूर्ण व्यापाऱ्यांना देणार आहे अशी आयुक्त साहेबांनी आमच्याशी चर्चा केली. त्यानुसार आम्ही आज सर्वांना भेट घेऊन आज आम्ही या ठिकाणून आता मार्गस्थ होत आहे. धन्यवाद. एक उल्लेख करा. त्याचप्रमाणे आम्ही माननीय उपमहापौर अनिल नागमोते यांची पण भेट घेतली. त्यांच्याही कानावरती ही गोष्ट आम्ही टाकलेली आहे. त्यांनी पण या संदर्भामध्ये चर्चा करण्याचे मते दिलेली आहे आणि ती लवकरात लवकर चर्चा व्हावी अशी त्यांनी पण प्रशासनाला विनंती केली. कार्यवाही होणार.